नमस्कार, मी सुवर्णा जोशी, बुलेटिन मध्ये स्वागत। सुरुवातच एका महत्त्वाच्या घडामोडीने आपण करतो आहोत। कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचाराकरता वेळेवर ऑक्सिजन मिळावा, तसंच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणाकरता जिल्हा विभागीय आणि राज्य स्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम सुरू केल्या जाणार आहेत। आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी 50 ड्युरा सिलेंडर आणि 200 जम्बो सिलेंडर्स यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत। याघडीची सगळ्यात मोठी बातमी आहे आताची, ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड राजेश टोपे यांनी या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। जिल्हा आणि राज्य स्तरावर विभागीय आयुक्तांना राखीव साठा करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। ही याघडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। ऑक्सिजनचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल अशा अनुषंगाने घेतलेले निर्णय समोर येत आहेत आणि राजेश टोपेंनी तसे आदेशही दिलेले आहेत। ऑक्सिजनचा पुरवठा नियंत्रणाकरता समितीची स्थापना केली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चंद्रकांत, काय अधिक सांगाल महत्वाचा निर्णय? ज्यावेळेस आपण 2 दिवसापासून कॅम्पेन लावलं होतं आणि काल पूर्ण दिवसभर एक कॅम्पेन चालल्यानंतर शासन खडबडून जागा झाला अखेर आणि त्यांनी समितीच नेमली क्लिअर कट। कारण यापूर्वी तुला सांगतो सगळे ऑक्सिजन पुरवठा होत होता, पण तो विस्कळीत पद्धतीने होता, त्याचं कुठेही सेंट्रलायझेशन होत नव्हतं, कुठेही त्याचा आढावा घेतला जात नव्हता दैनंदिन पातळीवरती। पण आपण जेव्हा हे सगळे लूप होल्स त्यातले समोर आणले प्रशासनासमोर, तेव्हा प्रशासन खडबडून जागा झालं आणि त्यांनी आज दिवसभर बसून आयुषपासचे अधिकारी सगळ्यांना कामाला लावलं त्यांनी आणि पूर्ण राज्यभरातनं आढावा घेतला, तेव्हा कुठं लक्षात आलं नेमकं ऑक्सिजन गरज किती पाहिजे किती आणि दिलं किती जातो, त्यातनं एक भयानक आकडेवारी अशी समोर आली। मी आपण जे कॅम्पेन लावलं होतं विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ या भागांमधील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, जाणवते रोजची जी गरज आहे ती पूर्ण होताना दिसत नाही, या आकडेवरून स्पष्ट होत आहे। म्हणूनच राजेश टोपेंनी आज यासंबंधी जे आदेश दिलेले आहेत आणि जिथे जिथे कमतरता आहे तिथे तात्काळ ऑक्सिजन पुरवण्यासाठी जे आदेश दिलेत आणि नक्कीच धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। कुठलीही कोरोनाच्या काळामधली महत्वाची घडामोड असो, जर कुणाला पुरवठा कमी पडत असेल, सुविधांचा बेड्सचा पुरवठा कमी पडत असेल, बेड्स मिळत नसेल, अशा सगळ्या गोष्टीत सातत्यानं News18 लोकमतनं पाठपुरावा केलेला आहे। आणि आता ऑक्सिजनच्या पुरवठ्या संदर्भातली बातमी जेव्हा News18 लोकमतनं दाखवली त्यानंतर राजेश टोपेंनी समिती स्थापण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता वळूया आपण वेगवान घडामोडींकडे।